सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड यशवंत नगर पुरस्कृत श्री भाग्यलक्ष्मी मी सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित आर्यवाडी जमेवाडी येळेवाडी आयोजित आजचा हा शेतकरी प्रबोधनासाठीचा शेतकरी मेळावा आणि या मेळाव्यासाठी विशेष करून उपस्थित असलेले आपल्या पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन प्राध्यापक चव्हाण साहेब तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष करून पिवळून आलेले उपायुक्त तानाजीराव सावंत साहेब त्यांच्याबरोबर आणि सर्व शेतकरी त्याचबरोबर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे शेती विभागातील सर्व अधिकारी त्यामध्ये शेती अधिकारी माननीय वसंतराव चव्हाण कृषी सल्लागार माननीय मोहनराव पाटील तसेच ऊसविकास अधिकारी संजय चव्हाण इरिगेशन संपर्क अधिकारी अर्जित तांबे साहेब तसेच इरिगेशन इंजिनियर संजय क्षीरसागर साहेब ही सर्व मंडळी आणि आपण सर्व या तिन्ही गावातून आलेले सर्व प्रगतशील शेतकरी आजच्या या कार्यक्रमाचं खरं तर नियोजन करत असताना यामध्ये महत्वाची जी भूमिका आहे ती आमचे मित्र म्हणजे आमच्या या ऊसाच्या संदर्भात ऊसाच्या ज्ञानाच्या ह्याच्यातनं एकमेकांच्या देवाणघेवाणीतनं मित्र झालेले या ऊस शेतीतूनच तानाजीराव सावंके यांच्या माध्यमातून खरं तर इथं येण्याचा त्यांच्या संपर्कातून योग आला आणि या ठिकाणी मला त्यांनी इथं पाचार केलं त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि आजचा जो आपला हा ऊसपीक परिसंवाद म्हणा किंवा हा कार्यक्रम या ऊसशेतीच्या मार्गदर्शनाचा त्यासाठी आपण सर्वजण शेतकरी उपस्थित राहिला त्यामध्ये जी महत्वाची भूमिका आहे चेअरमन साहेब असतील किंवा तानाजीराव सावंके साहेब असतील किंवा हे सर्व या पाणी पुरवठा संस्थेचं संचालक मंडळ असेल या सर्वांचा एक उद्देश आहे की आपलं ऊसाचं जे एकरी उत्पादन आहे ते एकरी उत्पादन वाढलं पाहिजे आणि आजची जी ऊसाची शेती आहे कुठलीही कसली असू द्या म्हणजे पूर्वांगाम असू द्या आरसाली असू द्या सुरूची असू द्या फडव्याची असू द्या आजच्या महागाईच्या काळामध्ये माझं स्पष्ट मत असं झालेलं आहे की ऊसाचं एकरी उत्पादन जरी फडवा असेल काही असेल तरी कमीत कमी 60 टनाच्या खाली आल्याशिवाय आजची ऊसाची शेती हे वाढलेले खताचे दर मजुरीचे दर यामुळे परवडत नाही 60 टनाच्या खाली ऊस पिकत असेल तर त्या ठिकाणी ऊस करूच नये असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळं हे उत्पादन वाढवण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे मगाशी साहेबांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की आपल्या या आडेवाडीमध्ये काही शेतकरी कष्टाळू शेतकरी आहेत परंतु त्याला विज्ञानाची किंवा तंत्रज्ञानाची जी जोड आहे ती कमी पडते आणि कष्ट करतात खूप कष्ट करतात परंतु तेवढ्या प्रमाणात उत्पादन निघत नाही आणि त्याच्या मागचं दुसरं एक कारण म्हणजे कमी क्षेत्र असलेली शेती क्षेत्र कमी असते मी स्वतः अनुभवते मी पण अल्पभूधारक शेतकरी आहे माझी पण स्वतःची शेती आहे स्वतःच्या शेतीमध्ये काम करतो मी परंतु कमी शेतकऱ्याचा खर्च वाढतो जे खत वापरतो औषधं वापरतो त्यामध्ये कसं होतं की जे पॅकिंग जे असतं ते एक एकरचा हिशोब करून तयार केलेलं असते आणि तेवढं आपणाला विकत घ्यावंच लागतं मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं म्हटलं तर 25 किलोचं पोतं घ्यावं लागतं पण 25 किलोचं पोतं आपल्याला अर्धा एकरला 10 क्विंटलला वापरता येत नाही आणि मग आपल्या ते पोत्याचा खर्च आपल्यावर बसतो आणि ते नाही लागणं मग तेवढं वापरावं लागतं आणि त्यामुळं आपल्या उत्पादन खर्च शेतीचा वाढतो आणि मग परवडत नाही असं होतो आणि मग खर्च वाढतोय म्हटलं की आपण ते करायच्या भानगडीत पडत नाही त्यामुळे मग असे सांगितलं की मी त्यांना 2 दिवसापूर्वी माझी एक नोट लिहून पाठवली होती काय करायला पाहिजे त्याच्यासाठी तर ती वाचून बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते सगळं खरं आहे पण आमच्या गावामध्ये एवढ्या पद्धतीनं कुणी शेतकरी फारसे करत नाही आता जे तुम्ही मगाशी थोड्यापूर्वी जे शेतकरी बोलले शिक्षण आहे म्हणला ते त्यांनी पण अतिशय चांगल्या काही गोष्टी सांगितल्या की फडवा पिकाबद्दल सुद्धा लागणीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं 80 टनाचं उत्पादन निघतं परंतु खरं कारखान्याची सुद्धा उत्पादकता जर महाराष्ट्राची पूर्ण देशाची उत्पादकता जर बघितली तर अडसाली लागणीमध्ये उत्पादकता कमी नाही अडसाली लागणीमध्ये कसाही जो चांगला शेतकरी शेती करणार आहे शेतामध्ये जाऊन थोडस लक्ष देणार आहे तो शेतकरी 180 टन उत्पादन घेतोय म्हणजे गुंठ्याला 2 टन सरासरी तो ऍव्हरेज काढतोय पण उत्पादकता कुठं कमी येते जी फडव्यामध्ये कमी येते
फोड्याचं उत्पादन 25 टन 30 टन सरासरी जर फोड्याचं उत्पादन बघितलं तर सरासरी 15 टनाची सरासरी फोड्याची पडते आणि त्यामुळे सगळीच आपल्या देशाची उत्पादकता असेल राज्याची उत्पादकता असेल जिल्ह्याची असेल कारखान्याची उत्पादकता असेल ही फोड्याच्या उत्पादनामुळे आणि फोड्याचं क्षेत्र जास्त असते आता सगळ्या शशी केंद्रांनी माहिती दिली किंवा सल्लागार साहेब पाटील साहेब त्यांनी माहिती दिली की 52% फोड्याचं क्षेत्र आहे आता 48% लागणीचं क्षेत्र आहे म्हणजे 52% जर उत्पादकता कमी आली तर आपोआपच संपूर्ण कारखान्याची उत्पादकता घटते आपल्या गावाची उत्पादकता घटते गावचं आपलं क्षेत्र बघितलं उत्पादकता काढली तर ती खूप फार खाली येते ते एकरी 27 टन 25 टन अशी एवढ्या खाली उत्पादकता येते म्हणून या ठिकाणी तानाजीराव साळुंके साहेब ते आमच्याकडे म्हणजे आमच्या परिसरामध्ये सोनेरा कारखान्याच्या परिसरामध्ये त्यांनी 2-3 व्हिजिट केल्या त्यांच्याबरोबर मी पण होतो त्यांनी आमच्या परिसरात चांगले प्लॉट बघितले आणि एक प्लॉट त्यांनी असा बघितला की ते म्हणले जाधव साहेब जर तुम्ही हा ही गोष्ट जर संपूर्ण महाराष्ट्रभर सिद्ध केली आणि मोठ्या पद्धतीने जर सिद्ध केली याच्या तुम्ही मोठ्या पद्धतीने प्रबोधन केलं तुम्ही सांगता ह्या पद्धतीनं तर निश्चितपणानं आपला ऊसाचा शेतकरी कधी गरीब राहणार नाही तो अतिशय चांगल्या पद्धतीनं श्रीमंत होईल आणि खऱ्या अर्थानं ऊसशेतीला चांगले दिवस येतील हे त्यांनी मत व्यक्त केलं त्या ठिकाणी त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता 1 लाखन आणि 5 कोटी आणि ते त्यांनी बघितलंय साळुंके साहेबांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना भेटलेले आहेत 5व्या खोडव्याच्या पिकाचं सुद्धा उत्पादन आज जर बघितलं आता ह्या वर्षी 5वा खोडवा 1 लाखन आणि 5व्या खोडव्याचं उत्पादन सुद्धा 70-72 टनाच्या खाली येणार नाही असे आम्हाला खात्री मग जर हे जर गणित बघितलं खोडव्याचं तर निश्चितपणानं ऊसाची शेती आपल्याला लाखोचा नफा मिळवून देणारी आहे तरी जर तुम्ही 1 लाखाने कमीत कमी 3 खोडवे तर घेतले तर हे फायद्याचं गणित ऊसशेतीचं सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतं कारण खोडवा पिकामध्ये कसं आहे की तुमचा जो लागणीचा खर्च आहे बियाणाचा खर्च आहे हा बराचसा खर्च वाचला जातो कालावधी कमी होतो आडसाली लागणीचं जरी क्षेत्र आपणाला म्हणजे उत्पादन जास्त दिसत असलं 80-100 टन जरी उत्पादन दिसत असलं तरी त्याचा जो कालावधी आहे तो 16-18 महिन्याचा कालावधी आणि खोडव्याचा कालावधी आहे हा 12-13 महिन्याचा आहे खास 12-13 महिन्यावर ते उत्पादन विभागलं गेलं तर निश्चितपणानं आडसाली लागणी एवढं उत्पादन मासिक उत्पादन हे खोडव्याच्या पिकातून सुद्धा आपणाला मिळू शकतं